कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ग्रामीण भागातील दूध उत्पादकाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला नाही मात्र आता दुधाचे दर घसरल्यामुळे दूध उत्पादकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय त्यासाठी राज्य शासनानं प्रति लिटर दहा रुपये प्रमाणे दुधाला अनुदान द्यावं यासाठी भाजप आणि सर्व मित्रपक्षांचं एक ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेल्या मंदिरांना शासनानं अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे घाई गडबडीनं ऑनलाईन सुनावणी घेऊ नये अशी विनंती न्यायालयाला करणं गरजेचं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही राज्य सरकारच्या सोबत आहोत अशी ग्वाही आमदार दादा पाटील यांनी दिली आमदार दादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बातचीत केली लॉकडाऊनमुळं समाजातील अनेक घटक आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडलेत मंदिरात पूजा अर्चा करणाऱ्या गुरव किंवा पुजाऱ्यांचीही अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे त्यांना मदत करावी आणि मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यातील मंदिरांना अनुदान द्यावं अशी मागणी आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केली ही मंदिरं चार महिने बंद आहे त्यामुळे त्यांना जी दक्षिणा पेटीमध्ये पडते त्यातून त्याचं मंदिरात सगळं चालतं ना प्रत्येक मंदिरामध्ये कर्मचारी असतात इलेक्ट्रिसिटीचं बिल असतं टॅक्सेस असतात यांनी कुठून भरायचे गृह समाजाला काही ना काही पॅकेज द्या बारा बलोतेदारांना काही ना काही पॅकेज द्या नाभिक असेल चर्मकार असेल अशा सगळ्या अगदी भुई असेल सगळ्यांना द्या एक नवीन विषय लक्षात आला की मंदिर अजून काही काळ बंद राहणार त्याचे खर्च त्यांनी कशी भागवायचे त्यामुळे ह्या मंदिरांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी सुद्धा सरकारने अनुदान दिलं पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक झळ बसली नाही मात्र आता दुधाचे दर खाली येत असल्यानं त्यांच्यासमोरही आर्थिक संकट उभारले त्यामुळे राज्य शासनानं प्रति लिटर दहा रुपये प्रमाण दुधाला अनुदान द्यावं या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्ष एक ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचं एक ऑगस्टला या विषयामध्ये आंदोलन आहे आमचं स्पष्ट मत असं आहे की प्रति लिटर दहा रुपये अनुदान सरकारने दिलं पाहिजे कारण रेट हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये पंधरा सोळा सतरापर्यंत पर्यंत खाली आलेला आहे म्हणजे फुकट दूध दिलेलं परवडेल त्या गुरांचा चारा आणि खाद्य हे तर भागलं पाहिजे त्यामुळे राजू शेट्टींनी एकवीस तारखेला आंदोलन केलं ठीक आहे पण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीवर जोडलेले सगळे पक्ष मग त्याच्यामध्ये रासप आहे त्याच्यामध्ये आर पी आहे त्यात शिवसंग्राम आहे त्याच्यामध्ये रयत आहे असे सगळे म्हणून आम्ही एक तारखेला आंदोलन करणार आहोत मराठा आरक्षणाबाबतीत नेमलेल्या मंत्रिमंडळ समितीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता भाजपाच्या सत्तेच्या काळात प्रत्येक सुनावणीच्या अगोदर न्यायालयात कोणते मुद्दे मांडायचे याची रंगीत तालीम होत होती मात्र महाविकास आघाडीच्या दुर्लक्षामुळं ही सुनावणी तातडीनं घ्यायची वेळ आलीये तरीही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संवेदनशील असल्यानं त्यावर ऑनलाईन सुनावणी घेणं घाई गडबडीचं ठरेल त्याबाबतीत न्यायालयाला सरकारनं विनंती करावी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली माझं म्हणणं असं आहे की आपल्या राज्याच्या वकिलांनी अतिशय स्ट्रॉंग बाजू मांडायला पाहिजे होती की ही घाई होईल ऑनलाईन इतक्या महत्त्वाच्या केसचं हिअरिंग हे सोयीचं नाही आणि त्यावेळेस जेव्हा किंवा फिजिकली कोर्ट सुरू होतील त्यावेळेला आपण ह्याचा विचार करावा अशी न्यायालयाला विनंती करायला पाहिजे होती आणि ते थोडं स्टे न मिळता प्रॉब्लॉम करायला पाहिजे होतं असं माझं मत आहे पण पुन्हा एकदा हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे इतका संवेदनशील विषय आहे टीका करण्यापेक्षा आम्ही सुद्धा राहिलं पाहिजे सरकारला महाविकास आघाडीमध्ये कुणाचाही एकमेकांवर विश्वास नाही प्रत्येकानं दुसऱ्यावर कॅमेरे लावलेत देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कुणीही कोणतीही बैठक घेतली की त्यातून तर्कवितर्क लढवण्याची त्यांना सवयच लागली आहे असा टोलाही आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी लगावला